मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. शिवाजीराव ढाले पाटील, तुमच्या नावाचा अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. तुम्ही तुमचं कर्तव्य करताय, जे काही बोलायचंय ते डोळ्यात डोळे घालून बोलायचं. संजूची संकट काही संपायचं नाव घेत नाही. काय सांगशील, कसं सामोरे जाणार आहेस? संजूची संकट संपत नाहीये, पण असं म्हणायला हरकत नाही की तिच्या संकटांची सुरुवात तिच्याच पासून झाली आहे. खरं तर की तिने ज्या वेळेस वय लपवलं तेव्हापासूनच या सगळ्या प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली. सो ह्या सगळ्या संकटांना आता तिला सामोरं जावंच लागणार आहे. पण लकीली आता रणजित तिच्या सोबत आहे, त्याच्यामुळे ती डेफिनेटली या सगळ्याला व्यवस्थित सामोरी जाईल आणि या सगळ्या गोष्टींनी ती अजून जास्त थमकी आणि गंभीर होते असं म्हणायला हरकत नाही. घरात अपर्णा, राजश्री आणि आता पोलीस स्टेशनमध्ये गुलाब असे नवे नवे आव्हान समोर असतात, याला संजू कशी बघ? कोणाच्या आयुष्यात अशी लोक नसतात. मुळातच प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीही कुठलीही एक व्यक्तिमत्व हे परिपूर्ण नसतं. त्याच्यात काही फ्लॉज असतात, काही चांगले गुण असतात आणि ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ऍक्सेप्ट करतो त्यावेळेसच आपण त्या व्यक्तीबरोबर मॅच करू शकतो किंवा त्या व्यक्तीबरोबर आपलं नातं टिकू शकतं. हा पर्सनली माझा म्हणजे शिवानीचा फंडा आहे. सो आय गेस तो संजूला सुद्धा लागू होतो असं मला वाटतं की संजूला सुद्धा कुठेतरी हेच वाटतं आणि त्याच्यामुळेच ती हे सगळं. आता गुलाब तिची सिनियर आहे पण अपर्णा किंवा राजश्री तिच्या घरातले लोक आहेत, त्यांना तर ती दूर करू शकत नाही. त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ती तिच्या तिच्या पद्धतीने डील करेल. रणजित सर, रणजित जेव्हा संजूला साथ देत असतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय सुरू असत? खर तर संजू ज्या परिस्थितीतून आज इथवर आलेली आहे, रणजित हे सगळं जाणतो आणि एक नवरा म्हणून आपल्या अर्ध्या निनेला सपोर्ट करणं, कायम रणजित कायम संजूच्या पाठीशी उभा राहिले. आता तिच्या पर्सनल आयुष्यात म्हणा किंवा तिच्या प्रोफेशनल आयुष्यात म्हणा बरेच अडथळे आहेत. आम्हाला दोघांना दूर करण्यासाठी बरेच कटकार असतात म्हणतात, पण तरीसुद्धा संजू रणजितचं नातं किती अभेद्य आहे, त्यांचा एकमेकांवर किती विश्वास आहे, किती प्रेम आहे आणि या गोष्टी समजून कायम तिच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य असं समजून हा विचार करतो मी बेसिकली. रणजितला वर्दीमध्ये बघण्याची सगळ्या प्रेक्षकांची इच्छा, पण आता मात्र संजू त्याला थेट अरेस्ट करणार आहे, म्हणजे काय सांगू? रणजितला युनिफॉर्म मध्ये बघण्याची इच्छा जणांची आहे, लोकांनी पण करून त्यावर प्रेम केलं, मी पण खूप एन्जॉय केलं ते सगळं. पण नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतातच म्हणा आणि त्या चढ उतारांमध्ये काही घटनांमध्ये आपल्याला काही दुःखद गोष्टींना सामोरं जावं लागतं, काही सुखद गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हा ऍक्सेप्टन्स असावा माणसामध्ये, तो ऍक्सेप्टन्स असल्यानंतर माणूस त्याचं आयुष्य सुखकर होतं अजून किंवा तो न्यूट्रल चालतो अजून. सो हा अप्रोच आहे आणि पुढे काय घडेल याबद्दल जर सांगायचं झालंच तर तीच तर मजा आहे. मी आता स्पॉइल केली तर मजा नाही. संजूच्या प्रवासाबद्दल बोलतो आपण, पण रणजित या सगळ्या आव्हानांकडे कसं बोलतो ते संजूला सपोर्ट करता करता तो स्वतःला कसं सांभाळतो? जसं की मी थोड्या वेळापूर्वी बोललो की संजू कुठल्या सर्कमस्टन्सेस मधून आज एक वर्ग रणजितच्या हातून जे काही घडलं त्यात त्याचा अजिबात तसा हेतू नव्हता. बेबी मावशीची तब्येत चांगली व्हावी हाच त्याचा हेतू आणि यात तो अडकल्या गेला. तर यातून बाहेर पडण्यासाठी त्याला संजूच आत्ता मदत करू शकते आणि संजूला पूर्णपणे कोऑपरेट करणं हेच त्याचं काम. अजिबात पॅनिक नव्हता, हायपर नव्हता, तिला कोऑपरेट करणं, तिला व्यवस्थित सगळं सांगणं, जे रणजित एसीपी म्हणून त्याला जे जे अनुभव आहेत त्याचे, तो ज्या ज्या पद्धतीने केस सॉल्व्ह करायचा ते सगळे त्याला मदत करणं वगैरे, तर अशा पद्धतीने यातून आपण मार्ग काढू शकतो किंवा असा मी स्वतःला स्टेबल करतो सांगू शकतो. संजूसाठी हे सगळे खूप कठीण होत. डेफिनेटली खूप जास्त कठीण आहे कारण जेव्हा ऑलरेडी संजूमुळे रणजितची वर्दी एकदा गेलेली आहे आणि तो सस्पेंड झालाय, त्याला त्याच्या नोकरीपासून मुकावं लागलंय आणि आता
कुठेतरी जाऊन तो त्याच्या आयुष्यात स्टेबल होतोय. आता कुठेतरी जाऊन त्यांनी त्याचा स्वतःचा एक छोटा का होईना ऑर्गॅनिक फार्म सुरू केलेला आहे आणि तो त्याच्यात कुठेतरी मन त्याचं रमतंय. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची काय म्हणतो त्याची प्रगती व्हायला सुरुवात झाली आहे. आणि आता संजू येऊन त्याला अटक करेल तर इट्स रिअली हॉरिबल फॉर हर. कारण ज्याच्यासाठी वर्दी मिळवली त्यालाच अटक करणं किंवा न करणं किंवा व्हॉट एव्हर अशी काहीतरी सिच्युएशन अशी एक द्विधा मनस्थिती तिच्या समोर येणं हे खूपच हॉरिबल आहे. सो पण आता आता ती अडकलीये की काय करायचं तिला कळत नाही. एकीकडे नवरा आहे आणि एकीकडे वर्दी आहे कर्तव्य आहे आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलंय त्याच्यावरच ही परिस्थिती आली. सो पुढचं इन जनरलच सगळं फारच रोमांचक असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला सगळ्यांना ते एक्सायटिंग वाटतंय की पुढे काय घडेल पुढे काय घडेल. आणि सर डेफिनेटली सगळंच रोमांचक असणार आहे पण आय गेस त्याच्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहिली पाहिजे. सो बघत राहा राजा राणीची कसोडी फक्त आपल्या कलर्स मराठीवर सध्याकाळी 7 वाजता.